दोन्हीकडे गेल्ले आमदार एक दोघ आमदार तसे आशिल्ले पण तसे पक्षात कोणाक सांगू नशिले ते स्वतःच्या बुद्धीनुच ते गेल्ले आणि तुम्ही पळतना ह्या आंदोलनाकडे तुम्ही आका आर एस एसचा तेको असा हे पैनात जसं तुम्ही म्हणतात की तुमच्या आमदारांचे वैयक्तिक मत आशिल्ले तसेच तुम्ही म्हणतात की आर एस एसातल्या काही लिडरांचे हाका वैयक्तिक समर्थन असा आर एस एस आर एस एस आर एस की बाकीचे सुद्धा शिक्षणतज्ज्ञ काही म्हणजे एक पर्सनल ते आपले वैयक्तिक मत व्यक्त करतात त्यांचा किती संबंध आर एस एसाकडे ना म्हणजे भाटीकार बाब उदय भेंब्रे असू किंवा पुंडलीक नारायण नाईक असे काही लोक मागे ते के शाखेर सुद्धा वच नासतले हूर सगळे विचाराचे लोक असा पण जे सुभाष वेलिंगरा मनीस हा डोंट यू थिंक दॅट गिव्स अ क्लिअर इम्प्रेशन की त्यांना संघाचा पाठिंबा आसा म्हणून ते मला खबर ना कारण संघाचा पाठिंबा असा काही ते विचारचे पड मला दिसते प्रत्येकाचे वैयक्तिक मत असले संघाकडच्या भाजपात ह्याविषयी किती इन्क्वायरी आल्या काहीच ना काहीच ना देर इज नो कम्युनिकेशन बिटवीन आर एस एस एन्ड बीजेपी ऑन मिडियम ऑफ इंस्ट्रक्शन इश्यू ना काहीच ना, ना।, ना? आमचा एक प्रयत्न असा जे कोण स्टेटमेंट करता म्हणजे सरकार विरोधी किंवा या आंदोलना खातीर फुडें सरल्या की एक बरे भशेन बसून एकटी बसून हेजेर एक कितें मार्ग तोडगा तो काडपाक जाय पूण जेन्ना अशें स्टेटमेंट येतात इलेक्शन वर्सा भितर ताजो सरकाराक डॅमेज जातलो दिसना म्हाका दिसता हेजेर मार्ग काडटले कोणी विरोधक आमचे आसूं किंवा आमचे समर्थक आसूं सगल्याक बरोबर येवन यो हेजेर योग्य तर तोडगा येतलो दुसरो जो मुद्दा हा तो रिजनल प्लॅना सारको मुद्दा तुमकां दिसता की चड लेट केलो एज पार्टी यू वूड हॅव प्रिफर्ड की दुसऱ्या वर्षा भितर किंवा तिसरी वर्षा भितर जर रिजनल प्लानाचो प्रश्न तडीक लायिल्लो जाल्यार यू वूड हॅव बीन इन अ मच बेटर पोझिशन हे मान्य करता तुम्ही आता रिजनल प्लान खरं म्हणजे सरकारन करू जर लेट जो किती ते मला खबर ना पण आम्ही आश्वासन दिले लोकांक त्याप्रमाणे आम्ही एक साधारण वर्ष स वर्सांनी हे केलं आणि त्याचे ऑब्जेक्शन लोकांचे मागे प्रत्येक पंचायतीन फाटले अठरा पर्यंत लास्ट आशिल्ली आणि त्या हातुला जातले हे मान्य करतात बेगीन जाऊ नाही कशा काही घाई घडबडी केल्या एक तक्रारी असता किंवा विरोध जाता आंदोलनं जाता सगळे विचार करून सरकारने योग्य आसात ती गोष्टी केली असा तुम्ही म्हणतात की डिले ज डिले ज्या हातूर कारण सादारण तीन साडे तीन वर्सां लागलीं बिकॉज काही गोश्टी करतलो जाल्यार सगल्यांक म्हणजे मान्यता मेळूंक जाय न्ही लोकांची कितेंय केलें समज आनी मागीर तीं ऑब्जेक्शनां येतलीं मागीर आंदोलनां जातलीं ते न करता सगल्यांक एक सर्वसामान्य जाय कितें तें लोकांची सजेशन ते सरकार निर्णय घेतलो एक गजल की तुम्ही म्हणजे सर्वे झाला आय एम नॉट असू नेम्स नाव नाव सांगचे ना किती जण तुमच्या आमदारांनी किंवा मंत्र्यांनी दे नीड टू पूल अप दिअर सॉक्स अँड वर्किंग बी अग्रेसिव्ह वॉट इज द नंबर किती जणांनी अग्रेसिव्हली काम करण्याची गरज असा नमजे कशा काही एक दोन तीन अशा असे भीतर असू शकता की त्यांच्यांनी त्या ते प्रमाणे त्यांच्यांनी काम सुरू केलं आणि बरे म्हणजे आमक फील पण त्या प्रमाणे आम्ही गावांनी भोवतात या दोन महिन्या भीतर खूप चेंजीस आमक त्या मतदारसंघांनी दिसल्या आणि पॉ पो, पॉझिटिव आणि म्हाका दिसता की सर्वे भीतर सुद्धा काही आमक का हे ते बरे असं आमक सरकाराबद्दल पॉझिटिव्ह लोकांचे म्हणजे लोकल आमदारा बद्दल काही असू शकता म्हणजे तो पवना किंवा त्याचेकडे कामं झाली ना असे असू शकता पण तिथं भीत गेले दोन महिन्या भीत खूप रिस्पॉन्स पडत पर असं जाते खची पार्टी आी एक इलेक्शनाकडे आधी एक साधारण सर्वे करतलेच म्हणजे लोकां किंवा आम्ही काही कमी पडले ते सुधारणा जाऊ शकते इन्क्लुडिंग कॅन्डिडेट्स हाय जातले आणि तुम्ही म्हणतात की त्या सर्वेच्या आधाराचे तुम्ही तिकीटी देतले तिकेटी नी म्हणजे लोकांचे मत आम्ही जाणून घेतले आणि त्याप्रमाणे कार्यकर्त्यांक विश्वासात घेऊन फुडले पळतले पण एक गजा तुम्ही समकी क्लियरली सांगतात इव्हन तुमच्या आमदारांनी मंत्र्यां की जर लोकांचा पॉझिटिव्ह प्रतिसाद मेळो तु जाल्यारच तांकां टिकेट मेळटली पक्ष विल बी डेट फर्म की जर तुम्ही परफॉर्म केला फाटले पाच वर्सां भितर आणि तुम्ही परफॉर्म केला अशें जर लोकांक दिसता जाल्यारच तुमकां टिकेट मेळटली इज ट द सिग्नल यू आर गिव्हिंग नीक अशा अजून एक वर्ष असा hmm. मेक केन्ना तरी एक स म्हयन्यांनी आणि साधारण एक सर्वे जाय hmm. त्या हितूंतल्यान लोकांचो व्हिव घेतले आम्ही आणि मागीर चांगल्या आमदाराचे पॉझिटिव्ह असा खूप जाणांचे कोणाक तशें नेगेटिव्ह ना खंय कॉन्टेक्ट करपाक कमी कर पडला असत तो किंवा मतदारसंघात डॅव्हलपमेंटा खातीर थोडोसो पण सगळ्याचे पफॉर्मन्स तसो बरो असा पण एक गजाल तुम्ही सांगतात जो सर्वे करतले हय टिकेट्स वील बी डिपेंडंट अपॉन अशें दिसपाक कसे की सगळ्यांचा परफॉर्मन्स बरो आह सो सगळ्यांना तिकीट दिवस पाहतात और तुम्ही डिस्प्ले सांगे एक दोघ जणांची ना तांका तिकीट तुम्ही डिनाय करू शकतात बट यू विल बी यू विल बी डू यू विल बी डुईंग अ फेअर तिकीट डिस्ट्रीब्यूशन ऑन द बेसिस ऑफ दॅट सर्वे नाही सर्वेच नाही काही कार्यकर्ते आमचे असतात म्हणजे मतदारसंघात बुथ लेवलच्या आमचे कमिटी असतात बुथावेले कार्यकर्ते सगळ्यांक विश्वासात घेऊन संघाचे मग विविध आमचे मो सेला मोर्चा असा या सगळे कार्यकर्त्यां विश्वासान घेऊन हे सर्वसामान्य असं म्हणजे बाकीचे सुद्धा एकवीस म्हणून बाकीचे आमचे मतदार मतदारसंघात थं आम्ही तसे कॅन्डिडेट देतले देतले दुसरं जो प्रश्न हा मोगोचं हा तुम्ही युतीकडे कसे पळतात तुमची तयारी कशी युती गृहीत धरून तयारी चाल्या का युती सोडून तयारी चालल्या आमची युती गृहीत धरूनच तयारी चालल्या युती तुटपाची तुमका शक्यता दिसना दिसना नेगोशिएशन जायत उडाताण जायत इलेक्शनला उडाता। टाइमवर जातो जाता ती जाता एक महिना डेड महिना आधी जाता युती करत ती जातले पण युतीचेर काहीच परिणाम तांटले पण तोडचेना ना यू आर व्हेरी क्लियर अबाउट सो यू वांट एमजीपी विथ यू आसाम ते बरोबर फाटी 4 4.5 वर्षा आणि याचे पुढे उडतली त्यांच्यानी सांगितलेले असा उलयतना तेंचे नेते सुदीन ढवळीकर असं त्यांच्यांनी सांगलेले असा की बाबा दिपक दीपक ही ती उरतली बट यू विल बी एक गजा तुम्ही ठरतात की सीट शेअरिंग फॉर्म्युला जो असा तो फाटली असेम्बली पुरतेच दोतले का यू विल बी फ्लेक्सिबल नाही ते गोष्टी पे असा नी तो हो। एक वर्षा आधी ठरनात एक दोन अडीच महिने असताना हेजेर निर्णय जातलो कारण फाटले म्हाका युती देड महिन्या आधी झाली बरोबर आणि सीट शेरिंग शेर काही कडेन आमी इंडिपेंडेंट दोघां पक्षांनी आमी असं सपोर्ट केलो केल। तुम्ही म्हणटात की बट एक तुमी सांगतात की सीट शेरींग जरी उरले तरी युती ही अबाधित उरतली उरतली खाय देवाण ते ताणप जातात राजकीय पक्ष ताणप जातले बट युती तुटची ना तुटची ना ताज्या मुखार जो इम्पॉर्टंट क्वेश्चन येतात नेतृत्वाचा आता मोदी बोवाळ चालता की बाब पर्रीकार परत येतले म्हणून लक्ष्मीकांत बाब पार्सेकर ऑलरेडी मुख्यमंत्री असतात पक्ष म्हणून तुम्ही या गजालीकडे कसे पळतात तुम्ही कडेन कसे पळतात कारण एक भाजपची परंपरा असा जी काँग्रेसीची नाशिल्ली ती म्हणजे तुम्ही चीफ मिनिस्टरल कॅन्डिडेट और प्राइम मिनिस्टरल कॅन्डिडेट यू डिक्लेअर इट अँड यू गो इन टू द इलेक्शन तुम्ही लिडरशीप दाखवून वेचणुके भीत होतात दिस टाइम युआर इन अ वेरी ट्रिकी सिच्युएशन ती सगळ्या राज्यांनी वता अशें ना म्हाका दिसता फक्त एक गोंयान डिक्लेर केल्लें दिल्ली आनी म्हाका आतां आसामाक डिक्लेर केला महाराष्ट्राने के मध्य प्रदेश सिटींग आशिल्लो डिक्लेर आशिल् नाशिल्लो तेजे नेतृत्व सकयल लडलेले राजस्थानाक आमी कॉन्टेस्ट केले तेजे नेतृत्व सकयल सकल तेन्ना मोदी आशिल्ले एक म्हणजे एक पैर झारखंड झाली थंय चीफ मिनिस्टर एक्स आशिल्लो पण आम्ही डिक्लेअर करू नाशिल्लो बिहाराक डिक्लेअर करूं नाशिल्लो एक जर पार्लमेंटरी बोर्ड ठरतली त्याप्रमाणे हेजेर आम्ही इलेक्शन लढत तुमची इन्क्लिनेशन किती आहे तुमचं वेरी फ्रँकली तुम्हाला दिसता की मनोहरबाब पर्रीकरांनी परत येऊचे काय तुमकां दिसता की सध्याचे जे नेतृत्व असा ते हा लक्ष्मीकांत म्हणना जे स्थानिक नेतृत्व असा दॅट इज केबल इनफ टू गो इन टू दी पोल्स म्हाका दिसता की मनोहरभाई पर्रीकर केंद्रां भितर खूप बरे काम करता आणि पयल्या पांच मंत्र्यां आनी त्यां सोडून ते हांगासर येवचे ना आणि पण निवडणुकीत आमक आधार कर निश्चितपणे येतले भितर आणि तेंचेरूच आमची चढ हे असं कारण ते, ते केंद्रात गेल्यामुळे आमका खूप हांगा निधी येतात खातीर खात तेजी गरज गोंयांत प्रचारा खातीर आसूं आमकां मार्गदर्शन करपा आसतली सो तुम्ही एक गजल क्लियर करतात की मनोहर बाब परत येवप इज अ डिस्टिंक्ट पॉसिबिलिटी तुम्ही ताका सद्याक तरी तें गृहीत धरून तुम्ही कसलेच तुमचे आखाडे करनात तुमचे जे आराखडे असतात ते सगळे स्थानिक नेतृत्वाक लक्षात धरून सध्या पक्ष बांधतात वेळोवेळी ते येतात मार्गदर्शन करपाक वेळ पडल्यार करी मेळपाक वतात आणि त्यांच्याच मार्गदर्शना गोंया भितर आम्ही काम करतात कारण आम्ही चडशे ज्युनियर सगळे कार्यकर्ते हांव सुद्धा एक दुसऱ्या कार्य कार्यकर्तो असे खूप कार्यकर्ते आसात आणि त्या हितूंतल्यान त्याचे आमकां मार्गदर्शन हें आसतलें आणि त्याच्या मार्गदर्शना एक इंडिकेशन तुम्ही क्लिअर देतात की दिस यू नॉट चीफ मिनिस्टर चीफर uh, सांगू शकना अजून uh, जो पार्लिमेंट्री बोर्ड हे डिसिजन घेता फाटले आता पहिरुच आसामचे पळतालो hmm. की पार्लिमेंट्री बोर्डान डिसिजन घेतले की चीफ मिनिस्टर कॅन्डिडेट डिक्लेअर केलो hmm. हे पार्लिमेंट्री बोर्ड ठरविला निमांनी पण सध्या आमचे नेतृत्व असा बाब लक्ष्मण पार्सेकर ह्या सगळंच फुडले वर्षभर उरला नस्ट मला सांगत सगळ्यांक इंटरेस्ट आहे तुमच्या विषयी तुमच्या कॉन्स्टिट्युंसी भीत ऑलरेडी बी जे पीच सिटींग एम एल ए तुम्ही किती करतले <laughs> फाटल्या फावटी आणि हा नरेंद्र सवयकर दक्षिण गोय मात वीक आशिले म्हणून आम्ही सांगलेले की आम्ही सगळो भार जो आम्ही घेता म्हणून गोंयच्यान आम्ही प्रत्येक म्हणजे कशे कशी तोडजडी केल्या काणकोण आसूं सांग्यार आसूं मागीर केपे आमचे म्हणतो हें झाले ना सक्सेसफूल मागीर शिरोडा सगळ्या मतदारसंघांनी आणि ते आम्ही जिकून हाडून दाखले पक्षात आणि मनोहरभाईक आमी किमान णव तरी दक्षिण सीट आमी हे भारतीय जनता पक्षाचे हाडटले म्हणून एक वर्षभरा बरादी सांगलेलें आणि त्या हातुर्ल्यान पक्षाचे काम करप समज पक्षान तर आणि खूप दुसरेकडे समजा कॉन्टेस्ट कर म्हटल जर कॉन्टेस्ट करपाची तयारी पण तुम्ही सांवड्याच म्हणतात सांडड्याच म्हणतात आणि खाय मतदारसंघात जे जेकडे आमचं सिटींग एमएलए ना युअर टार्गेट इज व्हिअर युअर इज नॉट दॅर ज्या एल ए सिटींगलए त्या जाग्या बसची ना हवेन म्हटलं किती की त्या आमचे आमदार असतात ते आमचं कोणाचा क्लेम नसतो तुमचा क्लेम नसतो नसतो पक्षानं समज सांगले कोण कर म्हटल्यारूच हा करतो ते सोडून पण आमक पक्षाचे काम जाय शेवटी आणि दोन हजार सतरा परत भारतीय जनता पक्षाचे सरकार तुम्ही आयले म्हाका खबर आहे लोक येतात बीजेपी हासा कंटिन्युअस अपॉइंटमेंट असतात तरी असताना आले आणि मुलाखत दिली थँक्स सो लॉ येस थँक्यू